आजमाइए ताप नशीब. तू एवढी काळजी घेतेस ना माझी, गेला ताप पडून. मी जरा जाऊन येते. आता कुठे चालली आहेस तू? अरे मैत्रिणीकडे, विशाखाकडे. माझा नवरा विशाल, त्याच्याशी लग्न होण्याआधी माझ पुष्कर नावाच्या मित्रावर प्रेम होत. मला फसवून तो परदेशात निघून गेला. अच्छा. पुष्करचे आणि माझे फोटो आणि मी लिहिलेली पत्र एका माणसाला मिळाली आहेत आणि त्यांचा वापर करून तो मला ब्लॅकमेल करतोय. त्याने खूप मोठी रक्कम मागितली. त्यांनी माझं सर्वस्व मागितलंय. काय? हा त्या ड्रेसचा आणि चिठ्ठीचा फोटो. हा ड्रेस त्या ब्लॅकमेलरनेच तिला पाठवला आणि हाच ड्रेस घालून तिला बोलव. तो ब्लॅकमेलर आला की नंदा पाण्याचा ग्लास हातात घेऊन तुम्हाला इशारा दे आणि जर तिला काही धोका जाणवलास तर ती रुमाल खाली टाक. मला वाटतं हा गेटअप त्याने स्वतःची आयडेंटिटी लपवण्यासाठी केला असेल. कदाचित त्या दाढी मिशाही खोट्या असतील. आणि हो, हॉटेलमध्ये तो यापेक्षा वेगळ्या गेटअपमध्ये येऊ शकतो. हा तोच आहे, त्याच टेबलवर बसला. नंदा तू गार्डन हॉटेलमध्ये नाही, मूनलाइट हॉटेलवर ताबडतोब ये. आली नाहीस तर मी तुझ्या घरी जाऊन तुझ्या नवऱ्याला सगळे प्रूफ दाखवीन. थांब. किती झाले? 18 रुपये. ठीक. अहो आता त्याचा मला मेसेज आला होता, त्यांनी मला दुसरीकडेच बोलवलंय. काय? कुठे? मॅडम मी तुम्हाला मेसेज फॉरवर्ड केलाय, त्यांनी मला गार्डन हॉटेल ऐवजी मूनलाइट हॉटेलवर बोलवलंय. आणि नाही गेले तर तो सगळं विशालला सांगून टाकणार आहे. मॅडम मला कळत नाहीये मी काय करू. हे बघ, मी सांगते तुला, मी सांगते. थांब एक 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 मिनिट थांब. माझं तुझ्यावर लक्ष आहे, ताबडतोब निघ नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला सगळं सांगेन. हा बोल. मॅडम मला आता परत त्याचा मेसेज आलाय की माझं तुझ्यावर लक्ष आहे, ताबडतोब निघ नाहीतर मी सगळं तुझ्या नवऱ्याला सांगेन म्हणून. हे बघ तू घाबरू नकोस. हो नको कसं मॅडम? मॅडम तो म्हणतोय की त्याचं माझ्यावर लक्ष आहे, म्हणजे तो इथेच माझ्या आसपास कुठेतरी असेल तर. तुझ्या आजूबाजूला तुला कोणी दिसतंय? नाही, माझ्या आसपास तरी कोणी माणूस दिसत नाहीये. पण त्याचा कोणी माणूस किंवा तो स्वतः माझ्याकडे लपून लक्ष ठेवत असेल तर. नंदा अगं तू. मॅडम मला खूप भीती वाटते हो, सगळं विशालला सांगेल होतो. मॅडम मला खूप टेन्शन आलंय, मला कळत नाहीये काय करू. हे बघ माझं ऐकून घे. रिक्षा. हॅलो हॅलो नंद. रिक्षा. हॅलो हॅलो नंदा. मॅडम काय झालं? मनाली त्या किडनॅपरने नंदाला ऐनवेळी फोन करून दुसरीकडे बोलावलं. आता मूनलाइट हॉटेलला यायला सांगतो होतो. म्हणजे आपण गार्डन हॉटेलवर पार्ट ठेवली आहे त्याला कळलंय तर. आय डोंट नो, मे बी ही नंदा तर तिथे जायला निघाली. फोन सुद्धा उचलत नाहीये ती. काही करून तिच्याशी कॉन्टॅक्ट व्हायला हवा, तिने तिथे एकटीने जाणं धोक्याचं आहे. नंदा प्लीज फोन उचल, प्लीज प्लीज फोन उचल.
बहुतेक नंदाचीच वाट बघतोय. सॉरी सर, हा टेबल 4 वाजल्यापासून रिझर्व्ड आहे. अरे पण बाकी टेबल तरी कमी आहेत. पण त्या कस्टमरला हेच टेबल हवंय. प्लीज सर. ठीक आहे, थँक्यू. अरे शशी, कधी आलास? अरे आत्ताच आलो. होय, तू कधी आलास? अरे मी मागाशी चालतो, जरा वॉशरूमला गेलो होतो. हा चल मागे बसूया आपण. म्हणजे हे दोघं वेगळेच कोणीतरी आहेत. की दोघही मिळालेले. आपल्याला बघून नाटक तर करत नसतील ना? हा मॅडम. हा सेट त्या ब्लॅकमेलरने आपल्याला चकवलंय. चकवलंय म्हणजे? म्हणजे त्याने नंदाला मेसेज करून ताबडतोब मूनलाईट हॉटेलवर बोलावलंय. मी तिला खूप फोन ट्राय करते, ती फोन उचलत नाही. ती आता लगेच तिथे जायला निघाली. मॅडम, तुम्ही तिला मेसेज करून वाटेत थांबवायचा प्रयत्न करा. आम्ही रस्त्यात गाठतो तिला. हो, मी केलाय तिला मेसेज, पण ती आता मेसेज वाचण्याच्या मनस्थितीत आहे असं मला तरी नाही वाटत आहे. बरं ठीक आहे, आम्ही डिरेक्टली हॉटेलवर जातो. या, ओके. मला मॅडमचा फोन आला होता. त्या माणसानी अनएक्सपेक्टेड मूव्ह केली. त्यांनी नंदाला मूनलाईट हॉटेलवर बोलवलं. आपल्याला त्याला कसंही करून वाचवायला हवं. चला जाऊया आपण. एक मिनिट राकेश. मला असं वाटतं त्या माणसाने जर का त्याचा प्लॅन पुन्हा बदलला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं जण इथेच थांबा. आतमध्ये जी दोन माणसं आहेत तीही मला संशयास्पद वाटत आहेत. आम्ही तिकडे जातो. इथे जर का काही प्रॉब्लेम झाला तर तो तुम्ही हँडल करा. आणि आम्हाला जर का गरज वाटली तर आम्ही बोलवून घेतो तुम्हाला. ओके, पण आम्हाला काही रिस्क वाटली तर आम्ही ऍक्शन घेऊ. बी अलर्ट. चल चल. नंदा अजून आली नाहीये की आतमध्ये गेली? सी, पण तो हेल्मेटवाला कोण होता? नंदा अगं, कधीपासून फोन लावते मी तुला? फोन का नाही उचलतेस? कुठेस तू? मॅडम, तो आला नव्हता, त्यांनी दुसऱ्याच कोणाला तरी पाठवलं होतं. अगं पण तू आहेस कुठे आणि तो कुठे आहे? तो काही म्हणाला का तुला? मी मूनलाईट हॉटेलमध्ये जायच्या आधीच त्यांनी मला पकडायचा प्रयत्न केला, पण मी कशी तरी पळाले. मला सांग तू आधी आहेस कुठे. मी आता हॉटेलच्या मागच्या बाजूला आहे मॅडम, पण तो मला शोधतोय मॅडम. मला सांग तो कसा दिसतो? तू पाहिलंस त्याला? नाही मॅडम, त्यांनी हेल्मेट घातलंय, पण तो आसपासच आहे कुठेतरी. तो कोणत्याही क्षणी येईल.
हे बघ, तू तू काळजी करू नको, सीड आणि समीर पोहोचत आहेत तिथे. सीड नंदात नाहीये. पण मॅडम, मी सीड आणि समीर पर्यंत कशी जाऊ? तो वाटेतच मला गाठेल आणि मी त्यांना हाक मारायचा प्रयत्न केला आणि त्याला कळलं की मी इथे. मॅडम मॅडम, तो येतोय, तो बाईक वरून येतोय. मॅडम मी ठेवते. हॅलो 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 न हा सेत, नंदा त्या मूनलाईट हॉटेलच्या बॅक साईडला कुठेतरी आहे आणि तो माणूस बाईकवर आहे, तो तिच्या मागे लागलाय. हे बघ, ती खूप घाबरली, तिला काही करून वाचवायला हवं. ओके, आम्ही बघतो. बाय. मॅडमनी आता एका बाईकवाल्याबद्दल सांगितलं जो नंदाच्या मागे लागला. याचा अर्थ नंदा इथेच कुठेतरी आसपास आहे आणि तो तो जो हेल्मेटवाला होता तो तोच असणार. चल बघूया. चल. तो बाईक वाला. अरे पण नंदा कुठे? चल त्याला फॉलो करू. चल बस बस लवकर. मॅडम, तो तो बाईक वाला त्याचाच साथीदार असणार. तो तो पाठलाग करतोय माझा. मी मी पळाले तिथून, नशिबाने मला रिक्षा मिळाली. हे बघ, सीड आणि समीर तिथे पोहोचत आहेत. तू तू आता घराकडेच येतेस ना? नाही, तो घराच्याच दिशेने आला मॅडम, म्हणून मग मी मिळाली ती रिक्षा उलट्या दिशेने फिरवली आहे. मग तू आता आहेस कुठल्या एरियात? मी मी आता दत्तनगर जवळ आहे. मला एक दीड तास तरी लागेल घरी पोहोचायला. ते पण या माणसाने जाऊ दिलं तर? मॅडम मला खूप भीती वाटते. मॅडम मॅडम त्याच्याकडे पिस्तूल आहे मॅडम. हे बघ, तू काळजी करू नकोस, सीड आणि समीरला मी दत्तनगर जवळ पाठवते लगेच. आणि त्या माणसाने तुला काही करण्याआधी ते तुला गाठतील. फक्त तू सावध राहा आणि शक्यतो घरी यायचा प्रयत्न कर. मॅडम, यावेळी आपले सगळेच अंदाज चुकतात. करायला एक जातोय आणि घडतंय भलतंच. समीर पण फोन उचलत नाहीये. माझंच चुकलं. तो ड्रेस घालून मी तिथे जायला हवं होतं. तो फोन माझ्याकडे असता तर तो मेसेज आधी मी वाचला असता. मॅडम, मी तुम्हाला म्हणाले होते मी जाते ड्रेस घालून, तर तुम्ही नाही म्हणालात. नाही नाही म्हणाली, मला मला तुला या सगळ्यापासून दूर ठेवायचं होतं. नैनाच्या केसच्या वेळी ट्रेनमध्ये जे काही घडलं त्यानंतर मला पुन्हा तुला संकटात टाकायचं नव्हतं. पण काही करून नंदाला वाचवायला हवं. तिला जर आज काही झालं तर त्याची सगळी जबाबदारी माझी असेल. हा समीर ऐक, नंदाचा फोन आला होता, ती रिक्षात बसून तिथून निघाली, पण तो बाईकवाला तिच्या मागावर आहे, त्याच्याकडे पिस्तूल आहे. नंदा आता दत्तनगर जवळ कुठेतरी होती,
तुम्ही प्लीज ताबडतोब तिथे जा त्या माणसापासून तिला वाचवायला. ओके मला वाचवा नंदा. चल बसलो बस बस चल चल. रिक्षा आणि बाईक वाला कुठे तो बाईक वाला. अरे पण रिक्षा कदाचित याला चकवून रिक्षा नंदा घरी घेऊन गेली असेल. असेल बहुतेक. आपण याला फॉलो करू. चल मी सांगते मॅडम. बाय मॅडम. समीरचा फोन आलेला. त्या दोघांना मेसेज देण्यासाठी नंदाने रिक्षातून रुमाल खाली टाकलं आणि त्या रुमालावर लिहिलं होतं मला वाचवा नंदा. नंतर रिक्षा कुठे गेली माहीत नाहीये पण आता ते दोघे त्या बाईकवाल्याला फॉलो करतायत आणि मला असं वाटतंय की त्या बाईकवाल्याला चकून नंदा घरी गेली असणार. मनाली मगापासून तो बाईकवाला नंदाला फॉलो करतोय. मग तो ब्लॅकमेलर काय करतो मॅडम? धमकी दिल्याप्रमाणे तो नंदाच्या घरी तर गेला नसेल ना? म्हणजे नंदाचा नवरा विशाल आजारी आहे. ब्लॅकमेलर काही करू शकतो. समीर अरे इथे तर डेड एंड आहे. हो ना. त्या बाईकवाल्याने आपल्याला जाम घुमवला आज. अरे पण तो याच दिशेला आला होता यार. कुठे गेला असेल? त्या घरात तर गेला नसेल. चल बघू. चल आपण कोण? आम्ही एक पत्ता शोधतोय. आता घरी तुम्ही एकट्याच आहात का? अनु कोण आहे?
कोण आहे ते माहित नाही. कोणाचा तर पत्ता शोधतात. कोणाचा पत्ता शोधताय आपण? म्हणजे आम्हाला काही माहिती नाही इथली. नवीनच आहोत आम्ही आणि इथे आम्ही दोघीच राहतो आणि इथं आसपास कोणीच नाही. नक्की पत्ताच शोधताय ना? अनु, यांच्याशी जास्त बोलू नकोस. अलीकडे कोणाचा भरोसा देता येत नाही. तुम्ही जाईत हो? आम्ही चोर किंवा मवाली नाही. ऍक्च्युली आम्ही एका बाईकवाल्याला शोधतोय. तुम्ही खासगी गुप्तहेर अस्मिता अग्निहोत्रींचं नाव ऐकलं का? हो. आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. मी सिद्ध आणि हा समीर. तो बाईकवाला नंदा नावाच्या एका मुलीचा पाठलाग करत इथे आला होता आणि त्याच्याकडे गन सुद्धा आहे. काय? नाही, तुम्ही घाबरू नका आणि पॅनिक सुद्धा होऊ नका. तशीच जर का गरज लागली तर आम्ही पोलिसांनाही बोलवून घेऊ. पण तो याच दिशेला आला आणि आम्हाला असं वाटलं की तो इथे राहतो म्हणून दार वाजवलं. पण इथं आम्ही दोघेच राहतो. तुमच्याशिवाय इथं कोणीच नाही आलं. करुणा, आत्ता माझा डोळा लागला होता आणि तूही आत होतीस. त्या दरम्यान कोणी आत तर आलं नसेल ना? आम्ही आत बघू का? हे बघा, तुम्ही घाबरू नका. प्लीज विश्वास ठेवा आमच्यावर. आम्हाला बघू द्या एकदा. ठीक आहे, बघा तुम्ही. थँक्यू. थँक्यू. तुम्ही इथेच थांबा. आत कोणीच नाही, पण तुम्ही दार खिडक्या सगळं नीट लावून घ्या. कदाचित तो इथे येऊ शकतो आणि जर का काही प्रॉब्लेम वाटला तर आमचं काढ. समीर, काढ. हो. याच्यावर नंबर आहे, यावर फोन करा. ठीक आहे, चल चल. बरं झालं ना त्यांनी सावध केलं ते. हो, पण दार नीट लावून घ्या. किती वेळ झाला यार, कुठे राहिली? फोन पण नाही उचलत यार. एवढा वेळ का लागतो हिला?
त्याला पण नुकताच मुहूर्त गावला. नंदा, नंदा आलीस का तू? आहे ग नंदा. कोण आहे? हाँ ठीक है, ओके. हाँ एक्सक्यूज मी, एक मिनिट. तुम्ही एखादी संशयित व्यक्ती पाहिलीत का इथे? हां, म्हणजे मगाशी कोट आणि मफलर घातलेला एक माणूस इथे घुटमळत होता. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. हां हां बोल. मॅडम, दरवाजा उघडा कसा? आणि बाहेर लाईट्स आहेत, कसे लाईट्स नाहीये? पण आली, मला वाटत कोणीतरी मेन स्विच ऑफ केलं. जा बघूया. मॅडम तुम्ही एकट्या आहात, मी कशी जाऊ? अगं मी रिस्क नाही घेणार तुझा. बर
फ्यूज कोणीतरी बंद केलेला. किचन मध्ये कोणीच नाहीये पण तो दरवाजा बंद आहे. चल मॅडम, कोणीतरी लपून बसला असेल तर? हो म्हणाली, पण बघावं तर लागेलच ना आपल्याला. तू दार लावून घे. मॅडम इथे तर कोणीच नाहीये आणि विशाल झोपलाय. विशाल मॅडम, कदाचित गोळी खाल्ल्यामुळे त्याला गाढ झोप लागली असेल. पण मग तो ब्लॅकमेलर इथे का आला होता की आलाच नव्हता? अगं पण मग फक्त याच फ्लॅटचा फ्यूज कोणी आणि का काढला? कदाचित तो नंदाला मारण्यासाठी आला असेल म्हणून फ्यूज काढला, आणि नंदा घरात नाहीये म्हणून निघून गेला असेल. तुम्ही इथे का आलात? आणि हे काय आहे? तो ब्लॅकमेलर इथे आला असेल असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही इथे आलो. इथे दार उघडं होतं, घरात लाईट नव्हते म्हणून सेफ्टीसाठी हा रॉड हातात घेतला. तू ये, तू आधी आत ये. मी पाणी आणते. पाणी. थँक्यू. नंदा तो आला होता पण बहुतेक आमची चाहूल लागली आणि तो पळाला. तुम्ही माझ्यासाठी तुमचा जीव धोक्यात घातलात, एवढी मोठी रिस्क घेतलीत. अगं आमचं कामच आहे ते. मॅडम मी त्या रिक्षावाल्याला दिशा बदलायला सांगून त्या बाईकवाल्याला चकवलं आणि मग आत्ता घरी आले. म्हणजे तुला माझे सहकारी भेटले नसते, कारण ते त्या बाईकवाल्याला फॉलो करत होते. हां बोल सेठ. मॅडम आम्ही त्या बाईकवाल्याचा पाठलाग केला पण तो बाईकवाला नाही सापडला. तो ज्या दिशेने गेला तिथल्या घरामध्ये आम्ही चौकशी केली पण तो नाही सापडला आम्हाला. पण त्या घरात दोन मुलीच राहतात. मॅडम मग तो बाईकवाला त्यांच्याच घरात लपला असेल तर? कोण बोलतंय? नंदा. आम्ही तिच्याच घरात आहोत. नंदा सेफ आहे? ग्रेट. म्हणजे आता तो फक्त बाईकवाला सापडणं गरजेचं आहे. मॅडम आय एम सॉरी, म्हणजे आम्ही त्या घरातही बघितलं पण तो
तो त्या घरातही नाहीये. कुठे गेला असेल? सिद्धेश्वर, तुम्ही तिथून निघाल्यानंतर तो तिथे पोहोचला तर? मनाली, आम्ही आपलं कार्ड त्यांच्याजवळ देऊन ठेवलंय आणि त्यांना असंही सांगितलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम म्हटला तर तुम्ही आम्हाला फोन करा म्हणून. ओके, सेट. राकेश आणि महेशला त्या एरियामध्ये लक्ष ठेवायला सांग आणि तुम्ही दोघं इथे या. तो ब्लॅकमेलर एकदा इथे येऊन गेलाय, पुन्हा इथे येऊ शकतो. ओके, पोचतो. बाय. त्यांनी विशालला सगळं सांगितलं नसेल ना? अगं, सांगितलं असतं तर विशाल शांत का झोपला असता? पण मुळात तो आला का होता? मगाशी मनाली म्हणाली तसं असेल का? म्हणजे तुमची चाहूल लागली म्हणून तो पळून गेला. मॅडम, तो पकडला जाईल ना? डोंट वरी, आजच्या दिवसात तो नक्की पकडला जाईल. मॅडम, तो पकडला गेला ना तर विशालला गमवण्याची भीती माझी कायमची जाईल. नक्की पकडला जाईल. थँक्यू मॅडम, मी येते. विशाल, उठ. ए विशाल, विशाल उठ. विशाल, अरे अस्मिता मॅडम आलेत आपल्याकडे, उठ ना. नंदा, बराच वेळ झाला झोपलेत ना हे? म्हणजे तू निघण्याआधी औषध दिलं असेल ना त्यांना? हो, तिसरा डोस घेऊन झोपला असेल तो. आणि तिसरा डोस तर संध्याकाळीच घेतला असेल त्यांनी. आता उठायला हवा. विशाल, विशाल, विशाल. विशाल, काय झालं? हात नको लावूस. He is no more. Huh? Vishal jivant nahi hai. Vishal? Vishal gela hai Nanda. काही काय बोलताय मॅडम? असं कसं होऊ शकत? असं कसं सोडून जाईल मला तो? विशाल, नंदा, विशाल उठ. विशाल, नंदा ऐक माझ. विशाल उठ ना. नंदा ऐक, मला काहीही ऐकायचं नाहीये तुमचं. हे बघ, मॅडम काय म्हणतात ते ऐकून घे. खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला कळतं सगळं. माझं कसं सांगू शकता की ही इज नो मोर म्हणून? नंदा, तो जिवंत आहे. एक एक मिनिट. विशाल, नंदा, हे काही नाही झालंय त्याला, फक्त जखम झालीये. झोपलाय ना तो? तो झोपलाय. बघा, तुम्ही म्हणत होतात ना की तो गेलाय म्हणून, पण त्याचं डोकं थंड नाहीये. तुम्ही बघा ना, मेलेल्या माणसाचं डोकं थंड असतं. याच थंड नाहीये. तुम्ही हे बघा, हे बघा, अंग सुद्धा एकदम कोमट आहे. मेलेल्या माणसाचं अंग कोमट नसतं, थंड असत. आणि शरीर सुद्धा असं ओंडक्यासारखं झालेलं असत. नंदा, विशालला काहीही झालेलं नाहीये.
तुम्ही काही बोलताय. तुम्ही एक काम करता का, तुम्ही प्लीज डॉक्टरला बोलवा ना, किंवा मीच जाते डॉक्टरला बोलवाय. नंदा, डॉक्टरना नाही आपल्याला अँब्युलन्सच बोलवावी लागणार आहे, पण त्याआधी पोलिसांना कळवावं लागेल. का? मी इकडे इकडे बघ, श्वास चालू आहे का? आहे का श्वास चालू? नंदा, विशाल गेलाय. विशाल गेले. त्याला मान. विशाल, 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 शांत हो प्लीज, शांत हो. हे बघ, सावर स्वतः मनाली, पोलिसांना इन्फॉर्म कर. हो सांग. नंदा, हा सावर स्वतः आला. शांत हो. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी तुमच्याकडे आले नसते तर त्या ब्लॅकमेलरने विशालचा जीव घेतला नसतो. त्या नीच माणसाला ना जे हवं होतं ते मी द्यायला पाहिजे होत, म्हणजे विशाल तरी वाचला असत. या सगळ्या तुझी काहीही चूक नाहीये नंदा, मी तुझी मनस्थिती समजू शकते. प्लीज शांत हो. मॅडम, पोलिसांना कळवले येत आहेत ते. ऐक, सोसायटी ऑफिस मध्ये जा आणि सीसीटीव्हीचं फुटेज चेक कर. आपल्याला सीसीटीव्हीचं फुटेज पोलिसांना पाठवायला हवं, तो फार लांब गेला नसणार. हो, मी बघते. नंदा सावर स्वतःला. नंदा शांत हो, शांत शांत सावर स्वतः. काय झालं? Oh, my God.